रायगढ़ जिलाध्यक्ष एवं विधायक प्रशांत ठाकुर ने खारघर सेक्टर 11 स्थित केंद्रीय विहार संकुल के रहवासियों के साथ संवाद साधा। इस दौरान उन्होंने पनवेल महानगर पालिका के संपत्ति कर के संदर्भ में भूमिका रखते हुए वो किस प्रकार योग्य है एवं टैक्स क्यों भरना चाहिए इसकी जानकारी दी। इस दौरान सोसाइटी के सदस्यों ने और भी कई समस्याएं प्रशांत ठाकुर के सामने रखी। इस दौरान प्रशांत ठाकुर ने कहा कि केंद्रीय विहार के लोगों ने मुख्य तौर पर दो समस्याएं उनके सामने रखी, जिसमें से एक रेट्रोस्पेक्टिव टैक्स एवं दूसरा डबल टैक्सेशन का मुद्दा है। टैक्सच्या संदर्भानं त्यांनी प्रामुख्यानं प्रश्न विचारलेला आहे। दोन विषय त्यांनी मांडलेले आहेत, एक म्हणजे रेट्रोस्पेक्टिव टॅक्स लावलेला आहे ज्या पालिकेच्या स्थापनेपासून, त्या बाबतीत काय पेनल्टी लावला जातो आहे या बाबतीत काय, ते जे कायदेशीर प्रोव्हिजन आहे त्या दृष्टिकोनातून जे आवश्यक आहे ते करणं, म्हणजे कोणालाही त्याच्यातून सूट मिळू शकत नाही ही स्थिती आहे। मी त्यांना विनंती केलेली आहे की या संदर्भानं महापालिका म्हणून जर व्यक्तिगत कोणावर अन्याय होत असेल तर त्या बाबतीमध्ये महापालिकेच्या स्तरावरती जी मदत मिळायला पाहिजे मी किंवा आमचे सर्व सहकारी ती मदत मिळवून देऊ। आगे उन्होंने ये भी कहा कि डबल टैक्सेशन को लेकर लोगों में संभ्रम है। इस संदर्भ में पनवेल मनपा द्वारा अप्रैल 2021 में एक प्रस्ताव तैयार कर राज्य सरकार के पास भेजा गया है। अगर सरकार उसे मान्यता देती है तो निश्चित तौर पर मनपा जनता को राहत प्रदान करेगी, ऐसा भी उन्होंने कहा। सर्विस चार्जेसच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा लोकांमध्ये आहे की डबल टॅक्सेशन होते आणि या बाबतीमध्ये पनवेल महापालिकेने 2021 एप्रिल महिन्यामध्येच या संदर्भातला ठराव केला होता, महाराष्ट्र शासनाकडे पाठवलेला होता। आता या संदर्भामध्ये ही जी आम्हाला रिलीफ हवी आहे की ज्या कुठल्या सोसायटीनं त्यांचा सर्विस चार्ज भरला आहे आणि त्यांना महापालिकेचाही टॅक्स लागला, महापालिकेनं ठराव करून पाठवला की आम्हाला परवानगी द्या, आम्ही या त्यांचा सर्विस चार्ज टॅक्समधून वळता करू किंवा परत देऊ, तर या अनुषंगानं जो ठराव केला आहे त्याला मान्यता राज्य सरकारने त्याला जर मान्यता दिली तर महापालिकेला हा रिलीफ लोकांना देता येईल। आगे उन्होंने ये भी कहा कि अब सरकार बदलने के बाद वे इसका फॉलोअप लेंगे एवं आने वाले समय में पालिका के माध्यम से लोगों को अधिक से अधिक सुविधा देने पर हमारा विशेष तौर पर ध्यान रहेगा, ऐसा भी उन्होंने कहा। आणि आता सरकार बदलल्यानंतर त्याचा लवकरात लवकर पाठपुरावा होईल असं आम्ही पाहू। येणाऱ्या कालावधीमध्ये महापालिकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त सोयी सुविधा या मिळाल्या पाहिजेत या अनुषंगानं लोकांचा आग्रह आणि निश्चितपणानं ते करण्यासाठीचा पाठपुरावा आम्ही करू। भाषणादरम्यान डबल टॅक्स संदर्भात देखील तुम्ही म्हणाला की त्याच्यावर मात्र तोडगा नक्कीच काढणार आहात। हे जे प्रॉपर्टी टॅक्स आणि सर्व्हिस चार्ज याच्या बाबतीत मी आपल्याला आता सांगितलं की तो सर्व्हिस चार्ज हा महापालिका परत देण्याच्यासाठी जो ठराव केलाय त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करू। ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो।